नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी एड कॅपराउंड 2024 या अनुषंगाने अपडेट आली आहे, जिची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजेच आपल्या कॅपराउंड संदर्भातील अपडेट. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. यासाठी आपल्याला जावं लागेल सीईटी सेलच्या वेबसाईटवरती, जी की CET.mahaCET.org अशी आहे, त्यावर आपल्याला ही अपडेट पाहता येईल. विद्यार्थी मित्रो, सीईटी सेलच्या वेबसाईटवरती आपण आलो आहोत, जेथे आपल्याला ही अपडेट पाहता येते. एक रनिंग नोटिफिकेशन आपल्याला इथे दिसत आहे, ज्यामध्ये अनाउन्समेंट आपण पाहत आहोत. तसेच वरती स्क्रॉल केल्यानंतर डाउनलोड स्कोअर कार्ड एक नवीन टॅब आपल्याला इथे उपलब्ध झालेली पाहायला मिळते. आपणास माहीत आहे सर्व जे कॅपराउंड्स आहेत त्यामध्ये आपल्याला स्कोअर कार्डची गरज आहे, त्यासाठी आपल्याला सीईटी सेलने ही स्कोअर कार्डची सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली पाहायला मिळते. आणि वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला हायर एज्युकेशन या अंतर्गत काही सूचना इथे आलेल्या पाहायला मिळतात, त्यामध्ये आपण इथे पाहू शकता कोर्स नेम शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेबाबत चर्चावर्ग मार्गदर्शन करण्याकरिता शिक्षण संचालक विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि सर्व महाविद्यालयांचे संबंधित प्राचार्य यांच्यासोबत विभागीय परिसंवाद रिजन वाईज सेमिनार्स कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याबद्दल आपल्याला इथे सूचना आलेली पाहायला मिळते. ही सूचना प्रत्यक्ष जरी विद्यार्थ्यांची नसली तरी विद्यार्थी मित्रो, आपला जो कॅपराउंड आहे या अनुषंगाने हे सेमिनार्स आयोजित केले आहेत, ज्याचं नोटिफिकेशन आपल्याला इथे पाहायला मिळते. आपण डाउनलोड या टॅबला क्लिक करूया, याला क्लिक करताच आपल्याला एक फाईल डाउनलोड झालेली पाहायला मिळते. आणि विद्यार्थी मित्रो, ती फाईल डाउनलोड झाल्यानंतर आपण पाहू शकता इथे महाराष्ट्र शासन प्रवेश नियामक प्राधिकरण या अंतर्गत आपले सर्व प्रवेश जे आहेत हायर एज्युकेशनचे, ज्याला आपण म्हणत असतो, त्याचा आपल्याला इथं विषय पाहायला मिळतो आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील विविध व्यावसायिक, ज्याला आपण केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया म्हणजेच सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंड असं म्हणत असतो, कॅप प्रवेश प्रक्रिया जी आहे याकरिता सर्व हितसंबंध घटक यांच्यासमवेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेबाबत, एक कार्यशाळा म्हणजे ज्याला आपण वर्कशॉप म्हणतो, सेमिनार म्हणतो, तो आयोजित केला आहे. तर त्याबद्दल इथं अधिकची माहिती इथं दिलेली आपल्याला पाहायला मिळते. याला हजर कोण राहणार आहेत तर सर्व विद्यापीठांचे म्हणजे संबंधित विद्यापीठाचे ज्या ज्या विद्यापीठ आहेत, बी एड महाविद्यालय आहेत, लॉ कॉलेजेस आहेत किंवा इतर जे कोर्सेस आहेत आपल्या हायर एज्युकेशन अंतर्गत, त्या विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव, विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाशी निगडीत संबंधित संचालक, त्यानंतर सहसंचालक, महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, हे लोक त्या सेमिनारसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यांना हजर राहणे हे कंपल्सरी आहे. तर विद्यार्थी मित्रो, या अनुषंगाने आपली अपडेट आपल्याला पाहायला मिळते. तर याचे जे पत्ते आपल्याला दिले आहेत हे विद्यापीठाचे कुलगुरू, प्राचार्य यांच्यासाठी आहे, ही गोष्ट आपण प्रथम लक्षात घ्या. फक्त कॅपराउंड आपला सुरू होतो आहे हेच आपल्याला ह्या अनुषंगाने या पत्रकाद्वारे सांगायचं आहे. तर वेगवेगळ्या विद्यापीठासाठी वेगवेगळ्या डेट्स आपल्याला दिलेली इथे पाहायला मिळतात. अमरावती विद्यापीठासाठी 25/6/2024 रोजी हा सेमिनार होईल. श्री शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यासाठी 28/6/24 ते 29/6/24 या दरम्यान हा सेमिनार आपल्याला झालेला पाहायला मिळेल. अशा प्रकारची सूचना इथं उपलब्ध झालेली आहे, जी की आपल्या कॅपराउंडच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच सर्व आपल्या ज्या अपडेट्स आहेत विद्यार्थी मित्रो, आता आपण सज्ज व्हा. आपले डॉक्युमेंट्स जमा करणं बाकी असेल तर ते जमा करून घ्या, कारण लवकरच आपला कॅपराउंड अलॉट होईल. आणि कॅपराउंडमध्ये सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे रजिस्ट्रेशन, यासाठी आपल्याला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतील याची आपण खात्री बाळगा. विद्यार्थी मित्रो, एखादा डॉक्युमेंट आपल्याकडे नसेल तर कॅपराउंड अलॉट होण्याच्या अगोदर ते आपण उपलब्ध करून घ्यावं. कुठला एखादा मार्क मेमो नसेल तोही आपण द्वितीय प्रत
ज्याला आपण डुप्लिकेट मार्क मेमो असं म्हणत असतो तो अवेलेबल करून घ्यावा व त्या अनुषंगाने तयारी ठेवावी. लवकरच भेटूया पुढील अपडेटेड व्हिडिओमध्ये. आता लवकरच आपला कॅप राऊंड अपलोड होईल ही बाब आपण लक्षात ठेवा. तसेच सी टी सीच्या वेबसाईटला नियमित भेट देत राहा, आमच्या चॅनललाही भेट देत राहा, जेणेकरून आपल्याला कुठलीही अपडेट आपल्या हायर एज्युकेशन अंतर्गत नक्कीच आपल्याला वेळेत पाहायला मिळेल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.